नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुस्तकाच्या मनात। आज आपण अशा एका महान क्रांतिकाराची जीवनी जाणून घेणार आहोत ज्याचे संपूर्ण जीवन वादग्रस्त होते आणि अजूनही त्यांच्या जीवनावर वेगवेगळी मतं मांडली जात आहेत। पण आपण जे चांगलं आहे ते घेण्याचा प्रयत्न करायला हवा, नाही का? वीर सावरकर, एक भाषाविद्वान, बुद्धिवादी, कवी, अप्रतिम क्रांतिकारी, दृढ राजनेता, समर्पित समाजसुधारक, महान इतिहासकार, सुंदर वक्ता, अजून बरंच काही। वीर सावरकरांचा जन्म 28 मे 1883 साली नाशिकमधील भगूर गावात झाला। त्यांचं पूर्ण नाव होतं विनायक दामोदर सावरकर। त्यांच्या वडिलांचं नाव दामोदर पंत सावरकर होते, जे की गावातील प्रतिष्ठित व्यक्तींपैकी एक होते। त्यांच्या आईचं नाव होतं राधाबाई। विनायक हे 9 वर्षांचे असतानाच त्यांचा देहांत झाला होता। त्यांना 3 भाऊ आणि 1 बहीण होती। त्यांनी 1901 रामचंद्र त्र्यंबक चिपळूणकर यांची मुलगी यमुनाबाई यांच्यासोबत लग्न केले। वीर सावरकर हे शिवाजी हायस्कूल नाशिक येथून 1901 मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले। लहानपणापासूनच ते अतिशय अभ्यासू होते। फर्ग्युसन कॉलेज पुणे येथे शिक्षण घेत असताना राष्ट्रभक्तीने प्रेरित होऊन ते भाषण देत असत। विलायतमध्ये कायद्याचे शिक्षण घेत असताना त्यांनी 1910 एका हत्याकांडास सहकार्य दिल्यामुळे त्यांना एका जहाजाने भारतात पाठवण्यात आले। 1940 वीर सावरकरांनी पुण्यामध्ये अभिनव भारती नावाची एक क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली, ज्याचा उद्देश गरज भासल्यास बळाचा वापर करून स्वातंत्र्य मिळवणे हा होता। स्वातंत्र्यासाठी काम करण्यासाठी त्यांनी एक गुप्त समाज स्थापन केला, जो मित्रमेळा म्हणून ओळखला जाऊ लागला। 1910 हत्याकांडात मदत केल्याबद्दल एका जहाजाने भारतात त्यांना पाठवले गेले खरे, मात्र फ्रान्समधील मार्सेल बंदराजवळील समुद्रात उडी मारून ते पळून गेले। पण ते पुन्हा एकदा पकडले जाऊन त्यांना भारतात आणण्यात आले। महान देशभक्त आणि क्रांतिकारी सावरकरांनी आपलं पूर्ण जीवन देशासाठी अर्पित केलं, तर दुसऱ्या बाजूला देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावरही त्यांचे जीवन संघर्षांनी वेढलेच गेले। एका न्यायालयाने त्यांच्या आरोपावर सुनावणी केली आणि त्यांना आजीवन जन्मठेपेची काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली। सावरकर 1911 ते 1921 या काळात अंदमान तुरुंगात सेल्युलर जेलमध्ये राहिले। विचार करा, एक 7x11 कोठडी, कैद्याचे कपडे, गळ्यात साखळदंड, हातात बेढ्या शिघा, तिथेच झोपायचं, कोपऱ्यात लघवी संडास करायचं। आपण हे सगळं एक दिवस जरी अनुभवायला गेलो ना, तर आपली काय अवस्था होईल याचा एकदा विचार करा। मग सावरकरांनी 10 वर्ष त्या कोठडीमध्ये कशी काढली असतील बरं? 1921 ते आपल्या मायदेशी परतले आणि त्यानंतर देखील 3 वर्षे ते तुरुंगात राहिले आणि त्यानंतर देखील 3 वर्षे त्यांनी तुरुंगात घालवली। 1937 त्यांची सुटका झाली, परंतु भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला त्यांचा पाठिंबा मिळू शकला नाही। 1947 त्यांनी भारताच्या फाळणीला विरोध केला। 1948 महात्मा गांधी यांच्या हत्येमध्ये देखील त्यांचाच हात आहे असे सांगितले गेले। इतक्या अडचणींनंतर देखील ते झुकले नाहीत आणि त्यांच्यातील देशभक्तीची भावना अबाधित राहिल्यामुळे न्यायालयाला त्यांना सर्व आरोपातून निर्दोष मुक्त करावे लागले। सावरकर हे आपल्या विचारांमुळे बॅरिस्टरची पदवी गमावणारे पहिले भारतीय व्यक्ती होते। सावरकर हे पहिले भारतीय होते ज्यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली। सावरकर हे पहिले भारतीय व्यक्ती होते ज्यांनी लंडनमध्ये ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध क्रांतिकारी आंदोलन केले। सावरकर हेच जगातील पहिले राजकीय कैदी होते ज्यांचा खटला हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात चालला होता। सावरकर हे पहिले भारतीय राजकीय कैदी होते ज्यांनी एका अस्पृश्याला मंदिराचा पुजारी बनवले। सावरकरांनीच पहिला भारतीय ध्वज तयार केला होता, जो 1907 जर्मनीतील आंतरराष्ट्रीय समाजवादी काँग्रेसमध्ये मादाम कामा यांनी फडकवला होता। सावरकर हे पहिले कवी होते ज्यांनी कारागृहाच्या भिंतीवर पेन आणि कागदाशिवाय दगडाच्या तुकड्यांनी कविता लिहिल्या। वीर सावरकरांनी मराठी भाषेत 10,000 पृष्ठे आणि इंग्रजीमध्ये 1500 पृष्ठे लिहिली। त्यांनी इतिहास, हिंदुत्ववाद, नाटक, कथा, लेखसंग्रह, उपन्यास, कविता, आत्मचरित्र, स्फुटकाव्य अशा विविधरूपी साहित्याचा खजिना आपल्याला दिला आहे। अशा प्रकारे हे वीरपुरुष
26 फेब्रुवारी 1966 रोजी मुंबई येथे आपणा सर्वांना सोडून कायमचे निघून गेले. काय असेल बरं यांच्या मृत्यूमागचं कारण? सामान्यतः असे मानले जाते की त्यांनी स्वतःसाठी इच्छा मरणाचीच अवस्था निवडली होती. 26 फेब्रुवारी 1966 पूर्वी महिनाभर त्यांनी उपोषण सुरू केले होते. असे मानले जाते की या व्रतामुळे त्यांचे शरीर पूर्णपणे अशक्त झाले होते. त्यांच्या माझी जन्मठेप या आत्मचरित्रातील काही शेवटची पत्रे प्रकाशित आहेत. यामध्ये एक पत्र असेही आहे की ज्यामध्ये त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक वाद आणि क्षणांद्वारे इच्छा मरणाचे स्पष्टीकरण दिले आहे. शेवटच्या काळात त्यांनी औषधे घेणेही बंद केली होती. यासोबत त्यांनी खाणेपिणे देखील बंद केले होते. वयाच्या 82व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट जाहीर केले. पोर्ट ब्लेअरच्या विमानतळाला वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नाव देण्यात आले. सावरकर सूर्य होते, ज्याच्याकडे आपण फक्त दुरून पाहू शकतो. त्याच्या जवळ जाऊ एवढे सामर्थ्य आपल्यात नाही. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून जास्तीत जास्त चांगली मतं मांडा, पॉझिटिव्हिटी पसरवा. व्हिडिओ भरपूर प्रमाणात शेअर करा आणि ज्यांना सावरकर माहीत नाहीत अशा लोकांपर्यंत या व्हिडिओला पोहोचवण्यास माझी मदत करा. आजसाठी एवढंच, पुन्हा भेटू एका नव्या माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.